नमस्कार, नीता शिंदेस किचन मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार नाहीये, तर आज मी तुम्हाला आषाढी अमावस्या म्हणजे दीप अमावस्या माझ्या घरी कशी साजरी करतात ते तुम्हाला मी आता दाखवतो। त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कणकेचे दिवे बनवायचे आहे, तर चला बनवूया। तर दिवे बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी गूळ, एक चमचा विलायची पावडर, चवीपुरतं मीठ, तेल आणि दोन चमचे रवा। इथे मी एक वाटी पाणी कोमट करून घेतलेलं आहे आणि मी आता त्यात गूळ विरघळून घेत आहे। गूळ आपल्याला हा व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे। तर बघा, आता आपलं गूळ विरघळून झालेलं आहे। तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यात मी गव्हाचं पीठ टाकून घेत आहे, चवीपुरतं मीठ, विलायची पावडर, रवा, तेल, तेलाऐवजी तुम्ही येथे तूप वापरलं तरी चालेल। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व मिक्स झाल्यानंतर त्यात थोडं थोडं करून आपण गुळाचं पाणी टाकून घेऊया। तर कणिक आपल्याला घट्ट मळायची आहे, सैल नाही मळायची आहे। तर बघा, आपलं पीठ आता मळून झालेलं आहे। तर अशा प्रकारे आपण पीठ मळून घेणार आहोत। थोडंसं मळून घ्यायचं आहे एक मिनिटभर। बघा किती छान भिजलं आहे पीठ। आता 5 ते 10 मिनटं मी बाजूला झाकून ठेवलं होतं, त्यानंतर मी आता याचे दिवे बनवून घेत आहे। तर छोटा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि बघा अशा प्रकारे आपण तो दिवा बनवून घेणार आहोत। पीठ थोडंसं भिजलं की दिवे सॉफ्ट होतात आणि बनवायला वळायलाही चांगले असतात। तर अशा प्रकारे आपण दिवा बनवूया। तर बघा, या प्रकारे आपल्याला दिवे बनवून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे मी दुसरा पण दिवा बनवून घेतलेला आहे। तर असेच मी सर्व दिवे बनवून घेत आहे। तर तुमच्याकडे 7 बनवत असेल तर तुम्ही 7 बनवा, 11, 5 किती पण दिवे तुम्ही बनवू शकतात। तर हा दिवा मी पंचकोनी बनवत आहे। तर अशा प्रकारे मी पूर्ण दिवे बनवून घेणार आहे। तर येथे मी पूर्ण बनवून झाल्यानंतर गॅसवरती पाणी तापत ठेवलं होतं पातेल्यात, तुम्ही कढईत पण ठेवू शकता। माझ्याकडे पातेले होते, मी पातेल्यात ठेवले, त्यावर मी चाळणी ठेवलेली आहे आणि त्यावर मी ओला करून घेतलेला सुती कपडा ठेवत आहे। आता मी त्यावरती दिवे ठेवून घेणार आहेत। सुती कपडा यासाठी की जेणेकरून आपले दिवे खाली चिकटणार नाहीत चाळणीला, म्हणून मी सुता कपडा टाकून घेतलेला आहे। तर येथे पूर्ण दिवे ठेवून घेतलेले आहे। आता हे मी 15 ते 20 मिनटं वाफवून घेणार आहे आणि तोपर्यंत मी बाकीची पूजेची तयारी करते। तर इथे दिवे इथे मी मांडून घेतलेले आहे या प्रकारे। आता मी त्यांना हळदी कुंकू वाहत आहे। आपल्या आयुष्यात दिव्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। तर आता मी दिव्यांना फुलं वाहत आहे। तुमच्या घरात जे काही दिवे असतील, तांबे, पितळ, सोने, चांदी, कोणत्याही प्रकारचे दिवे असोत, आज ते स्वच्छ धुवून त्यांची मांडणी करून त्यांची पूजा करावी। आषाढ अमावस्या कोणी गटारी अमावस्या म्हणून साजरी करतात, तर कोणी दीप अमावस्या म्हणून साजरी करते।
दिव्यांची मनोभावे पूजा करून घ्यावी, हळदी कुंकू अक्षदा धूप दाखवावी दिव्यांना। तर अशा प्रकारे मी पूर्ण पूजा करून घेतलेली आहे। तर आता आपण संध्याकाळी दिवा लावल्यावरती जो श्लोक म्हणतो तो म्हणायचा आहे। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते। तर येथे आपण बनवून घेतलेले दिव्यांचं नैवेद्य दाखवत आहे। काही ठिकाणी हे दिवे लावले जातात पण आमच्या तिथे हे दिवे लावले जात नाहीत, असेच ठेवतात। तर बघा पूजा किती झाल्यानंतर किती प्रसन्न वाटते आहे। तर तुम्ही पण घरी अशीच पूजा करा। तर तुम्ही गटारी अमावस्या साजरी केली की दीपा अमावस्या साजरी केली हे नक्की मला सांगा। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,